नमस्कार मित्रांनो, सी ब्रोज फूड मशीन्समध्ये आपलं स्वागत आहे। आपण इथे बघत आहात चकली मेकिंग मशीन। आपण इथे चकली बनवत आहेत, यामध्ये भाजणी चकली, राईस चकली, गहूची चकली, त्यानंतर साबुदाणा बटाटा चकली, या सगळ्या प्रकारचे चकली आपण या मशीनमध्ये बनवू शकता। या मशीनची वैशिष्ट्य बघितले तर एका तासामध्ये 7 ते 8 किलो भाजणी चकली या मशीनमध्ये आपण बनवू शकतात। त्याचबरोबर कुरडई, मुरुक्कू, पट्टी पापड, स्टिक या सगळ्या प्रकारचे पदार्थ या मशीनमध्ये बनतात। यामध्ये भाजणीमध्ये सर्वप्रथम भाजणीचं पीठ आपण बनवून घेतो आहे। पीठ बनवल्याच्या नंतर ते भाजणीचं जे पीठ आहे हे हॉपरमध्ये आपण टाकतो, इथे हॉपरमध्ये टाकणार। त्यानंतर मशीन ॲटोमॅटिकली चकली नंबर ऑफ राऊंड्स, त्यानंतर सेंटर गॅप, या सगळ्या प्रकारच्या सेटिंग्स आपण करू शकता या मशीनमध्ये। या मशीनसोबत एक अँड्रॉइड ॲप मिळते आपल्याला। या ॲपमधून आपण सिलेक्ट करू शकतात की तुम्हाला कोणता ॲटम बनवायचा आहे, जसं की चकली, कुरडई, पट्टी पापड, स्टिक्स, मुरुक्कू, तर कोणता आयटम आपल्याला बनवायचा आहे आपण सिलेक्ट करू शकता। त्याचबरोबर त्या आयटमची साईज किती ठेवायची आहे, जसे की मी चकली घेतो आहे, चकलीमध्ये 3 राऊंड पाहिजे, 3.5 पाहिजे, 3.6 राऊंड, 4 राऊंड, 4.5 राऊंड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या सेटिंग्स उपलब्ध आहेत। आपल्या सोयीनुसार या मशीनची सेटिंग करून आपण भाजणी चकली बनवू शकतात। आणि ही मशीन कम्प्लिटली ॲटोमॅटिक आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला जो भाजणीचं पीठ आहे जे गोळा आहे तो तयार करून मशीनच्या हॉपरमध्ये टाकायचं आहे। आणि मशीन हे कम्प्लिटली एकसारख्या एक साईजमध्ये चकल्या हे कम्प्लिटपणे बनवते। त्यानंतर इथे आपण बघत आहात लाईव्ह डेमो, कस्टमरनी भाजणी चकली आणलेली आहे, भाजणीचं पीठ आणून त्यावर ट्रायल आपण घेतो आहे। तर या ट्रायलमध्ये हे भाजणी चकली बनल्याच्या नंतर इथे आपण हे भाजणीच्या चकला फ्राय करतो आहे, फ्राय करून ते टेस्ट करतो आहे की कशी चकली बनते, क्रिस्पी किती बनते चकली। ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंपनीमध्ये येऊन स्वतः ट्रायल घेऊ शकता मशीनचं। त्याचप्रमाणे मशीनच्या वैशिष्ट्यामध्ये मशीनची साईज ही अगदी कॉम्पॅक्ट आहे, 2 फीट बाय 2 फीट बाय 2.5 फीट अशी मशीनची साईज आहे, जी अगदी कोणत्याही टीपॉयवर किंवा कम्प्युटर टेबलवर किंवा तुम्ही इवन फ्लोअरवर सुद्धा ठेवून ही मशीन ऑपरेट करू शकतात। त्यानंतर मशीनचं जे वेट आहे हे 45 kg वेट आहे, 45 किलोची मशीन आहे। आणि ही मशीन सिंगल फेस सप्लायवर चालते आणि यामध्ये तुम्हाला 3 ते 4 तास कंटिन्युअस यूज केल्याच्यानंतर 1 युनिट इलेक्ट्रिसिटी लागते। म्हणजेच 25 ते 30 किलो जेव्हा तुम्ही भाजणी चकली बनवणार किंवा कोणत्याही प्रकारची चकली बनवणार, त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 तास तुम्ही कंटिन्युअस यूज करणार, त्यानंतर तुम्हाला 1 युनिटची इलेक्ट्रिसिटी लागते। या मशीनसोबत 1 इयरची वॉरंटीसुद्धा येते, ऑल ओवर इंडिया डिलिव्हरी आणि सर्व्हिस अवेलेबल आहे। त्यानंतर ही चकली बनवल्याच्यानंतर आपण हे आपल्याकडे बऱ्याच मशीन्स आहेत, हे आहे ऑइल एक्स्ट्रॅक्टर, ज्यामध्ये आपण हे चकली बनवल्यानंतर हे ऑइल एक्स्ट्रॅक्टरमध्ये चकली ठेवतो आहे, जे की चकलीमधलं जे एक्सेसिव ऑइल आहे हे एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा ते बाहेर काढण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो। तर ही मशीनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। या मशीनमधून तुम्ही इन्स्टंटली चकलीमधून जे एक्सेसिव ऑइल आहे किंवा जे जास्तीचं तेल आहे ते तुम्ही बाहेर काढू शकता। आणि एक्सेसिव ऑइल निघाल्याच्यानंतर चकली ही तुम्हाला खाण्यामध्ये जास्त टेस्टी लागते आणि पॅकेजिंगमध्ये सुद्धा तुमचा ऑइली हा पणा दिसत नाही, तर हे पण मशीन तुम्हाला मिळेल। अधिक माहितीसाठी आपण आपल्याला कॉन्टॅक्ट करू।